नमस्कार. दैनिक देशदूत सार्वमत भविष्यवेध या सत्रात ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ मी रवींद्र भगवान पाठक आपले स्वागत करतो. दिनांक 25 जून ते 1 जुलै 2020 हा सप्ताह तुम्हास कसा जाईल याबाबतचे भविष्य आपण आज जाणून घेऊया. राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष. मेष राशींच्या लोकांची शारीरिक स्थिती नाजूक बनण्याची शक्यता आहे. अनुवांशिक विकाराकडे दुर्लक्ष करू नका. कोणत्याही कामात अकारण घाई करणे नुकसानीचा सौदा ठरू शकतो. उधारी वाढणार नाही याची काळजी घ्या. प्रतिस्पर्ध्याकडून होणाऱ्या उपद्रवामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. आठवड्याचा उत्तरार्ध चिंता दूर करणारा असेल. भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. जुने येणे वसूल होऊ शकेल. आनंददायी घटना ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी उत्तम काळ आहे. दैवी उपासना ध्यान धारणा यावरचा विश्वास दृढ होईल. यात आठवड्यातील शुभ तारखा आहेत 26, 27, 30 आणि 1. राशीचक्रातील दुसरी राशी आहे वृषभ. वृषभ राशीच्या नोकरदारांना अत्यंत दिलासादायक काळ आहे. राजकीय व्यक्तीपासून मात्र सावध राहावे. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. शरीर व्यथेने मन विचलित होईल. नवीन उद्योग धंद्यासाठी थोडा संयम ठेवा. व्यवसायात अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता वाटल्यास थोडे सबुरणे घ्या. मंगल कार्याची बोलणी मात्र या आठवड्यात लांबणीवर पडू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. वादविवाद स्पर्धेत यश प्राप्त होईल. वरिष्ठाकडून सहकार्य मिळेल. न्याय मागण्याला सरकार दरबारी न्याय मिळेल. हितशत्रूंच्या कारवाया त्रस्त करू शकतात. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 28 आणि 29. राशीचक्रातील तिसरी राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या लोकांना बदलीचे योग संभवतात. काहीतरी कारणाने प्रवास देखील करावा लागेल. शारीरिक स्थिती सांभाळताना नेत्र विकार वाढणार नाही याची काळजी घ्या. पारिवारिक संबंध सुधारतील. नयनरम्य ठिकाणी सहलीला जाण्याचे नियोजन करू शकाल. भावंडांकडून उत्तम सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमच्या भाग्योदयासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. संधीचा फायदा जरूर घ्या. भविष्यातील घडामोडीचा अंदाज बांधू शकाल. घरासाठी शोभेच्या वस्तू खरेदी कराल. शैक्षणिक क्षेत्रात उन्नती होईल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 26, 27, 30 आणि 1. राशीचक्रातील चौथी राशी आहे कर्क. कर्क राशीच्या लोकांचे अन्नधान्य उत्पादन विषयीचे अंदाज खरे ठरतील. मनाला आनंद देणाऱ्या घटना ऐकायला मिळतील. मन सामर्थ्य वाढेल. घरामध्ये कलह वाढणार नाही याची खबरदारी घ्या. मिळालेल्या उत्पन्नाचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करावे. नोकरदारांना पदोन्नतीचे योग संभवतात. नावलौकिक प्रतिष्ठा वाढेल. राजकीय व्यक्तींबरोबर कोणतेही व्यवहार करताना सांभाळून करावेत. संरक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करू शकाल. मोठ्या संकटांवर सहज मात करू शकाल. मात्र वाहन चालवताना काळजी घ्या. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25 ते 29. राशीचक्रातील पाचवी राशी आहे सिंह. सिंह राशींच्या लोकांना दुय्यम दर्जाच्या व्यवसायाकडे कल वाढेल. वडिलोपार्जित स्थावर इस्टेटेपासून फायदा होईल. भागीदाराकडून दिलेला शब्द पाळताना दिरंगाई होऊ शकते. भुसार माल अथवा प्राण्यांचा क्रय विक्रयाचा व्यापार करण्याची तयारी असल्यास त्यातून फायदा होईल. सरकार दरबारी सन्मानित केले जाईल. कलाकारांना विशेष आदर सन्मान मिळण्याचा काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनतीची गरज आहे. विरोधकांवर सहज विजय प्राप्त कराल. रक्तदाब असणाऱ्यांनी शरीराकडे दुर्लक्ष करू नये. या आठवड्यात शुभ तारखा आहेत 26 जून ते 1 जुलै. राशीचक्रातील सहावी राशी आहे कन्या. कन्या राशीच्या लोकांना कलागुणांना वाव मिळेल. कापूस उत्पादकांसाठी अत्यंत फायद्याचा काळ आहे. सुगंधी द्रव्याचा तसेच स्त्री सौंदर्य प्रसाधनाचा व्यापार करण्यात फायदा होईल. अचानक धनलाभ होतील. कौटुंबिक निर्णयात मध्यस्थी करावी लागेल. मंगल कार्य ठरतील. राहत्या घरात साधू संत अथवा देवादिकांचे पूजन घडेल. घर खरेदी सारखे व्यवहार करताना कागदपत्री व्यवहार पूर्ण करण्याला प्राधान्य द्या.
वैज्ञानिक सिद्धांत अचूक ठरतील. विज्ञान विषयाचा अभ्यास वाढवण्याचा प्रयत्न करा. नवे संशोधन करताना यशाच्या टप्प्याजवळ जाल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 28 आणि 1 जुलै. राशीचक्रातील सातवी राशी आहे तुला. तुला राशींच्या लोकांच्या हळव्या स्वभावाचा कोणीतरी गैरफायदा तर घेत नाही ना, याबाबत जागृत राहणे अत्यंत गरजेचे आहे. आईकडील नातेवाईक, मामा, मामी, मावशी, आजी या लोकांचा सहभाग उत्तम असेल. ते सहयोग देखील उत्तम प्रकारे करू शकतील. नियोजित कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले येणे काही प्रमाणात वसूल होईल. नोकरदारांनी जास्त अपेक्षा ठेवू नयेत. दुधाची तहान ताकावर भागवावी लागली तरी ती भविष्यासाठी सकारात्मक परिणाम वाढवणारी असेल. व्यापार उद्योगात चोरीचे प्रमाण वाढू शकते. त्याबाबत विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल. मशिनरी खरेदी करण्यासाठी अनुकूल काळ आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 26, 27, 30 आणि 1 जुलै. राशीचक्रातील आठवी राशी आहे वृश्चिक. वृश्चिक राशींच्या लोकांच्या वरिष्ठाकडून अपेक्षा वाढतील. अकारण भय निर्माण होऊ शकते, मात्र चांगल्या परिवाराच्या सहयोगाने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, मात्र गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. शक्यतो उधार अथवा उसने देणे टाळावे. दुसऱ्याच्या व्यवहाराची कुठल्याही प्रकारची हमी घेऊ नका. नोकरीमध्ये उच्च पदावर नियुक्ती होऊ शकते. न्यायासाठी लढत असलेली लढाई जिंकू शकाल अथवा सकारात्मक वातावरण तयार होईल. देशहितासाठी महत्वपूर्ण योगदान द्याल. स्त्रियांनी स्त्रीरोगावर वेळीच उपचार करून घ्यावेत. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25 ते 29 जून. राशीचक्रातील नववी राशी आहे धनु. धनु राशींच्या लोकांना या आठवड्याच्या सुरुवातीस शारीरिक कमजोरीने दुर्बलता जाणवण्याची शक्यता आहे. जुने विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. राजदरबारातून फारशी न्यायाची अपेक्षा ठेवू नका आणि जास्त भावनिकही बनू नका. काही प्रमाणात दिलासादायक बातम्या ऐकायला मिळतील. त्याने आत्मिक समाधान देखील लाभेल. जीवनशैलीबाबत आगळी वेगळी विचारधारा निर्माण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. मूळ भांडवलामध्ये वाढ होऊ शकेल. लोखंडापासून फायदा होईल. त्याची खरेदी विक्रीकडे विशेष लक्ष द्या. भागीदारी जास्त अडकू नका. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 26 जून ते 1 जुलै. राशीचक्रातील 10वी राशी आहे मकर. मकर राशींच्या लोकांचा मानसिक क्लेश वाढत जाणे हे क्लेशाचे मूळ कारण आहे. शाब्दिक विष पसरणार नाही याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील वयोवृद्ध लोकांची देखभाल करा. उत्पन्न वाढीसाठी नवीन मार्ग सापडतील. व्यावहारिक गुप्तता राखणे हितावह ठरेल. शेतीविषयक मांडलेले आडाखे तंतोतंत जुळतील. अन्नदान केल्याने आत्मिक समाधान लाभेल. दिलेल्या शब्दाची जाणीव ठेवून व्यवहार हाताळल्यास अधिक फायदा आणि विश्वास मिळेल. पोटदुखीसारखे विकार त्रासदायक ठरतील. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 28 आणि 1. राशीचक्रातील 11वी राशी आहे कुंभ. कुंभ राशीच्या लोकांनी कर्जाऊ रक्कम मागितली असल्यास ती रक्कम प्राप्त होईल. जुने कर्ज अल्पावधीत फिटू शकेल. शेतीविषयक वातावरण अनुकूल राहील. मामाकडील मंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. काही प्रमाणात आरोप देखील होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चाकोरीतून जाताना नियमबाह्य गोष्टी टाळाव्यात. उपयोगी उपकरणं खरेदी करण्यासाठी अनुकूल काळ आहे. परीक्षार्थींसाठी उत्तम यशांकडे घेऊन जाणारा हा काळ आहे. कलागुणांना अधिक संधी प्राप्त होतील. विशेष करून कन्या संततीकडून अपेक्षा पूर्ती होईल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 26, 27, 30 आणि 1. राशीचक्रातील शेवटची राशी आहे मीन. मीन राशीच्या लोकांना ठोस निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी येतील. हितशत्रूंच्या कारवाया मनाला उद्विग्नता आणतील. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती वाढेल. चित्रकला स्पर्धेत आवर्जून सहभागी व्हा. घरातील वातावरणात जास्त काही बदल दिसून येणार नाहीत.
रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने घरातील संकटांवर मात करण्यास मदत होईल। व्यापारात अधिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उपयुक्त नाही। व्यावहारिक गुप्तता पाळणे हिताचे ठरेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 25, 28, 29। नमस्कार, आता आपण परत भेटूया पुढील आठवड्यातील याच दिवशी याच वारी याच ठिकाणी। तोपर्यंत आपण निरोप घेऊया। नमस्कार।